नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शिवसेनेचा जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कचेरीवर। गद्दारांच्या आडवा आडवीमुळे विकास खुंटला खासदार बंडू जाधव। परभणीतील रस्त्याच्या निधीसाठी मंत्रालयावर लाँग मार्च काढू आमदार राहुल पाटील। शहरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली असून शिवसेनेच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिलेल्या भूमिगत गटार योजना आणि 80 कोटीच्या रस्त्यासाठीचा निधी शिंदे सरकारने जाणीवपूर्वक अडवलेला असून तो न मिळाल्यास मंत्रालयावर लाँग मार्च काढण्यात येईल असा इशारा आमदार डॉ राहुल पाटील यांनी दिला आहे। परभणी महापालिकेचे लागू केलेली वाढीव घरपट्टी नळपट्टी तात्काळ रद्द करण्यात यावी, तसेच सर्व करावर लावण्यात आलेले उपकर रद्द करण्यात यावेत, तसेच शहरातील रस्त्यांच्या प्रश्नासह विविध समस्यांच्या विरोधात शुक्रवारी 25 रोजी खासदार संजय जाधव आमदार डॉ राहुल पाटील यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। त्यांना मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी मनपा प्रशासनाचा पुतळा बनून प्रतिकात्मक व अंतयात्रा काढण्यात आली। या मोर्चात महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख तथा उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, परभणी विधानसभा संपर्क प्रमुख राजेश सपकाळ, डॉ विवेक नावंदर, जिल्हा प्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, माजी सभापती मारुतराव बनसोडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सखू बाई लटपटे, मंगलाताई कथाले, अंबिका डहाळे आदी उपस्थित होते। हा मोर्चा शनिवार बाजार मैदान येथून निघून शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी पोहोचला। त्या ठिकाणी प्रमुख नेत्याची भाषणे झाली। या मोर्चासाठी शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा देऊन स्वयंस्फूर्तीने परभणीकर या मोर्चात सहभागी झाले होते। महापालिकेवर सध्या प्रशासकाचा कारभार सुरू आहे, तो अत्यंत हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे। शहरातील नागरिकांच्या कुठल्याही समस्यांची दखल घेतली जात नाही, त्यामुळे प्रचंड त्रस्त असलेल्या परभणीकर जनतेच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी हुकूमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात खालील मागण्यांसाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवार दिनांक नागरिकांना सर्व सुविधा पुरवणे हे देखील आद्य कर्तव्य त्या महानगरपालिकेचं। तुम्ही ज्या अर्थी आम्हाला टॅक्सेस आमच्याकडून वसूल करता, तर तुम्ही त्या टॅक्सेसच्या मोबदल्यामध्ये तुम्ही त्या गरजासुद्धा त्या नागरिकांच्या सुविधा त्यांच्या पुरवणं हे तुमचं आद्य कर्तव्य, तरच तुम्हाला त्या टॅक्सेस वसूल करण्याचा नैतिक अधिकार आहे। परंतु हे करायचं नाही। शहरात बहुतांश भागामध्ये आज 8-8 दिवस पाणी येत नाही आणि नळाची पाणीपट्टी आता डबल केली पुन्हा। मग तुम्ही किती दिवस पाणी देता? मग त्या तुलनेनं त्या दिवसाचं तुम्ही कर आकारणी करा त्या पाण्याची। पाणी द्यायचं महिन्यातून 4 दिवस आणि वसुली करायची 31 दिवसाची ही अन्यायकारक गोष्ट आहे, हे कोणालाही मान्य नाही। आता 200 रुपयानं तरी मासिक वाढ केलेली आहे, त्यापेक्षा पुन्हा 16% वाढ वाढण्यात आलेली आहे। या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हे मला वाटतं की सामान्य माणसाला असह्य होणारं हे नगरपालिकेचं महापालिकेचं हे कृत्य आहे। आता यामध्ये विशेषतः तुम्हाला सांगेन मी, पाणीपट्ट्या दरात मोठ्या प्रमाणात मासिक दर वाढवले, ठीक आहे, वाढ करण्यात आली, शिवाय पाणीपुरवठा लाभ कर 16% वाढवण्यात आला। आता 16% वाढीव कर हे कुठला प्रकार आहे? तर सेवा शुल्क 36% वाढवलं, म्हणजे एकीकडे ह्या महानगरपालिकेजवळ रुपयाचं उत्पन्न आहे का नाही हे माहीत नाही, परंतु सामान्य जनतेच्या खिशातले पैसे काढायचे आणि आपल्या मर्जीनं आपल्या सोयीप्रमाणे त्याची विल्हेवाट लावायची, ही जी काही प्रकार चालू आहे भस्मासुराचा, ते कुठंतरी थांबला पाहिजे। मी या निमित्त आपल्याला सांगतो, आता मनपामध्ये शाळाच नाही। तुम्ही जर संपेच्या शाळेची परिस्थिती बघितली तर कुठं 2 विद्यार्थी, कुठं 4 विद्यार्थी, कुठं 5 विद्यार्थी, आणि ह्या
शाळा जगवण्यासाठी सर्व परभणीतल्या नागरिकांवर 4% कर लावलेला आहे, शिक्षण शुल्क। आता कोणाची भरती करायची आहे ही? जर शाळा मी तर म्हणतो या राज्याच्या शिक्षण मंत्रालय आमदार साहेब तुम्ही पत्र द्या, मी मालिक उठून तिथे त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारचे घर बांधून द्यायचे। त्याच्यासाठी आलेला 66 कोटी रुपयाचा निधी महापालिकेत पडून आहे, त्याच्यावर येणारं व्याज महापालिकेला स्वतःच्या विकासासाठी खर्च करायचा अधिकार आहे। मग ते खर्च कुठे केले जरा मी विचारलं तर मला जरा त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर बरं होईल महापालिकेनं। एवढी वसुली होत्या ती वसुली कुठे गेली? मला कळालं की 1000 ट्रक या शहरामध्ये पावसाळ्यात मुरून टाकला, आम्ही जागोजागी म्हणून बिल उचललंय अशी मिळालेली माझ्याकडे माहिती आहे। मी तुम्हाला आवर्जून सांगेन मित्रांनो, 1 टोपलं सुद्धा मुरून कुठं टाकला नाही परभणी जाणकी। मग हे 1000 गाड्याचं बिल उचलणारा कोण महामाग आहे हे आम्हाला बघणं गरजेचं आहे। माहितीच्या अधिकारात आम्ही सगळी माहिती गोळा करणार आहेत, कारण इथं वसुली मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे। दोन कोणाला बघायला तयार नाही, कोणाला बोलायला तयार नाही। आदल्या जन्मी कोण होती देवाला माहीत, मुडी कोण होणार आहे हे देवाला माहीत, पण ह्या जन्मी तरी आमच्या मुळावर आली आहे ही मात्र सत्य आहे, याच्यात काही वाद नाही। म्हणून घरकुलाच्या बाबतीत समस्या असतात रस्त्याच्या आहो। आता मुख्यमंत्री आलेत म्हणून तुम्ही रस्त्यावर डांबर टाकून खड्डे बुजवायचं काम करायला लागला। इतक्या दिवस ह्या जनतेच्या जीवावर निवडून आलेले मुख्यमंत्री जर ह्या जनतेची एवढी हेळसांड होत असतं तर तुम्ही काय झोपा काढल्या का इतकी दिवस? आमचा जेल पासून जाणारा रोड इकडं अपना कॉर्नर पर्यंतचा त्याची अवस्था बघा, त्या तिकडं गुलशनाबाग पासून खाली जाणारा रोड बघा, सगळ्या शहरात धक्के साचलेत, मोठ्या प्रमाणात मेंदूचा आपला डेंग्यूचा प्रभाव वाढलाय, मलेरियाचा प्रभाव वाढलाय, धक्क्यानी पाणी साचले, कुठलाही नाला साफ झाला नाही। यावेळेस नगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे त्यांना बोलणारच कोणी नाही। हम करे सो कायदा, एकही गटार साफ केलं नाही आणि गटार साफ न केल्यामुळं पावसानं पाणी आणलं आणि त्या पावसामुळे रोगराई सुरू झाली, आमच्यासाठी घातक आहे। अनेक समस्या आहेत, सांगायला वेळ कमी पडेल एवढ्या समस्या आहेत, पण हे महाभाग त्या पकडे बघायला तयार नाही, कारण ती बाई आयुक्त बाई बाई म्हणलं तर पुन्हा आणखी वेगळा अर्थ अनर्थाचा अनर्थ होईल। या महिला आयुक्त मॅडम एका शिंदे गटातल्या एका जवळच्या नेत्याच्या कोणीतरी नातेवाईक आहेत, एक लोकप्रतिनिधी आहे असल्यामुळं आणि त्यानं त्यांना इथं पाठवल्यामुळं त्या म्हणतात माझा काही वाकडा होणार नाही, कोण बदली करते करू द्या। म्हणजे एवढी मस्ती जर येत असतात तर मुख्यमंत्र्यांनी ती राजीनामा द्यावा ह्याच्या अगोदर, त्या नगरविकास खातं सोडून तरी द्या। तुम्हाला जर जनाची नाही मनाची असं एखादी अधिकारी महिला जर एवढ्या उर्वाच्य भाषेमध्ये आणि एवढ्या मजदुरीनं जर ती अशी भाषा वापरीत असेल तर तिला जर तुम्हाला इथून हटवता येत नसेल तर किमान तुम्ही तरी त्या नगरविकास खातं सोडून द्यावं आणि दुसरं एखादं खातं घेऊन कारभार करावा असं मी आपल्याला तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो। आम्ही इथं मस्तवाल अधिकारी कधी खपवून घेतला नाही, फक्त आम्हाला जरा मर्यादा आहेत त्या महिला असल्यामुळे आम्हाला सोडल्या ना, कधी झिंझुरड्या धरून तुला बदरू बदरू काढतील त्या पहिला पता बी लागायचा नाही। पण ही परिस्थिती आम्ही कधी यावं असं आम्हाला वाटत नाही, कुठंतरी हा विषय संपला पाहिजे। लोक तुम्हाला काय मागते हो, प्यायला पाणी मागते, जेवायला अन्न मागते, तुम्ही त्याला सुद्धा द्यायची तयारी नाही, कशाला बसला एवढ्या मोठ्या खुर्चीवर, कशाला करता त्या खुर्च्या खाली करा ना त्या, आपल्याला त्या खुर्चीवर बसून न्याय देता येत नसेल तर आपण त्या खुर्च्यावर बसायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही असं माझं मत आहे। म्हणून ह्या ठिकाणी जे जे काही चांगल्या गोष्टी झाल्यात, आमदार साहेब ही नगरपालिकेची इमारत महापालिकेची सुद्धा शिवसेनेच्या सत्तेत झालेली, वीरवनंतचा पुतळा मी सभापती असताना झालेला आहे लक्ष विभागात, आपल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये आता हे आपल्या गावातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते चौकापर्यंत जाणारा आहे रोड, सिमेंट रोड 2005 मी आमदार झालो त्यावेळेस झालेला आहे, पुन्हा महापालिकेने मागच्या तिच्यावर टांबर टाकून मोकळलं, आता बोलता येत नाही, सगळे आम्ही सोबत आहेत, आवड दाखवू दुखून आहे। पण मी सगळ्या परभणीकरांना हात जोडून विनंती एवढ्यासाठीच करीन, येणारी महापालिकेची निवडणूक आहे, तुम्ही म्हणता खासदार आमदार निवडून येते, मग आमचंच काय होतं? तुम्ही बिहारला 1500 दिले की तिकडेच गुंत, आणि येणारी महापालिका ही स्थानिक स्वराज संस्था म्हणून जिल्हा परिषद असो का महानगरपालिका असो सगळी उलाढाल इथून होते आहे। आमच्यापाशी काय उघड्यापाशी नागवलेलं सर्रा दिवानं मेलं, सगळी कारभार इथं आहे, शहरातला कारभार महापालिकेत आणि ग्रामीण भागाचा कारभार जिल्हा परिषदेत। ह्या दोन स्थानिक स्वराज्य संस्था ज्या दिवशी तुम्ही आमच्या ताब्यात देताल तुम्हाला अशी वेळ यायची आम्ही कधी प्रसंगाची येऊ देणार नाही, तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो।
आम्ही मतदान करताना जरा वाटून घेतो, जवळचा तुम्ही टाकते कोणीतरी स्वराज असते, जवळचा असते काहीतरी असते, मग त्याच्याकडे थोडं बघायचं, थोडं इकडे बघायचं, मग दोघांच्या लढाईत आमची माती आमची माणसं मात्र त्याचा कोणताही प्रकारचा परिणाम या प्रशासनावर झालेला नाही. आम्ही आमच्या हक्काच्या मूलभूत गोष्टी मागतो आणि त्या जर आम्हाला मिळणार नसतील तर परवा काहीतरी वेगळे घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री येतात असं ऐकले, बरोबर आहे? येताना सकाळी मी पाहिले लावलेले त्या ठिकाणचे मोठे मोठे बॅनर, त्या बॅनरवर फक्त चारच माणसं, एक पण कार्यकर्ता यांच्याकडे शिल्लक नाही. तो बॅनरवर तर नाहीच नाही, पण तो बॅनर लावायला सुद्धा नाही. आणि इकडे येऊन बघा, मुख्यमंत्री येण्याच्या अगोदर या परभणीकरांमधील जाज्वल्य शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना किती मोठ्या संख्येने एल्गार करण्यासाठी एका हाकेवरती इकडे उपलब्ध झालेली आहे. आणि म्हणून हा प्रश्न तत्वाचा आहे, हा प्रश्न सत्याचा आहे, हा प्रश्न मागण्यांचा आहे. म्हणून या आक्रोश आंदोलनाच्या निमित्तानं पुनश्च एकदा जिल्हाधिकाऱ्यांसमेत महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही निग्रहाने सांगू इच्छितो की येत्या काही दिवसात तुम्हाला जो अल्टिमेटम दिला जाईल आमच्या सन्माननीय आमदार सन्माननीय खासदार यांच्या माध्यमातून, त्यामध्ये जर हे काम झालं नाही तर यापेक्षा भव्य अशा प्रकारचा आक्रोश मोर्चा काढून हे आज प्रातिनिधिक स्वरूपातलं जे आहे ना ते सत्यात उतरवायला परभणीकरांना मजबूर करू नका हे सांगण्यासाठी आमचा हा एल्गार मोर्चा आहे. या सगळ्या माध्यमातून पाहिलेल्या ज्या योजना आहेत, ज्या पद्धतीचा विकास आमच्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, हो, परभणीचा आमदार शिवसेनेचा आहे, परभणीचा खासदार आमचा शिवसेनेचा आहे. आणि तुम्ही म्हणता की आमदार आणि खासदार शिवसेनेचा असताना परभणीचा विकास का होत नाही, याच्या तुमच्या प्रश्नाला आमचा दुसरा प्रश्न आहे. एवढी जर हिंमत आहे ना तर महाविकास आघाडीच्या कालकिर्दीमध्ये आमच्या खासदार आणि आमदारांना दिलेला निधी तो न गोठवता परत त्यांना द्या, मग बघा आम्ही परभणीचा विकास कसा करतोय ते. आणि त्यामुळे कोणीही या बाबतीमध्ये आम्ही आमदार आणि खासदारांकडे बोर दाखवता कामा नये. निधी अडवून ठेवायचा आणि नंतर म्हणायचं की यांचेच आमदार यांचेच खासदार आणि विकास होत नाही अशी गोष्ट शिवसेनेतल्या कोणत्याही व्यक्तीला आणि विशेषतः परभणीकरेच्या जनतेला कुणालाही मान्य नाही. आणि या प्रकारचा एल्गार, या प्रकारचा आक्रोश आज या परभणीमध्ये जो मोठ्या प्रमाणात बसायला जागा नाहीये, आमची बरीच लोक अजूनही उभी आहेत, माता भगिनी उभ्या आहेत. मित्र, परभणी जिल्ह्याच्या या संपूर्ण शिवसेनेच्या इतिहासामध्ये आपण सातत्याने शिवसेनेवर प्रेम केलेला आहे. शिवसेनेने सुद्धा या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून चांगली चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2014 ते 2019 कालखंडामध्ये जेव्हा आपण सत्तेमध्ये सहभागी होतो त्यावेळेस या परभणी शहरासाठी अद्ययावत असं बसपोर्ट आणि परभणीसाठी अद्ययावत असं नाट्यगृहासाठी आपण पायाभरणी केलेली आहे. आपल्या पक्षाचे नेते तत्कालीन मंत्री पालकमंत्री दिवाकरजी रावते साहेब यांच्या हाताने या ठिकाणी दोन्ही भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे. आज या प्रक्रियेला पूर्ण 6-7 वर्षाचा काळ लोटून गेलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्याची गती त्या कामाला राहायला पाहिजे त्या पद्धतीचे काम या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. म्हणून आपले पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा उल्लेख केला जातो. यांनी यासोबतच परभणी जिल्ह्यासाठी एक वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सुद्धा दिलं. आपल्याला नाट्यगृह मिळालं, आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालं, आपल्याला या ठिकाणी अद्ययावत पासपोर्ट मिळालं. पण नंतर आलेल्या या कालखंडामध्ये सातत्याने आपल्या निधीची कोंडी करून या सर्व कामाची एक प्रकारची गती रोखण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. याच मैदानामधून आम्ही या ठिकाणी एक आंदोलन उभं करून वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न केला, पण नंतरच्या काळामध्ये आपल्या आंदोलनाला यश मिळत आहे. उद्धव साहेबांनी या ठिकाणी आपल्याला वैद्यकीय महाविद्यालय दिले, हे बऱ्याच विरोधी पक्षातल्या मंडळीला सहन न झाल्यामुळं या कामामध्ये सुद्धा खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. सातत्यानं या ठिकाणी आपण पाहताय की पूर्ण महाराष्ट्रामध्येच केवळ कुठल्याही प्रकारचे निवडणुका न घेता केवळ आणि केवळ आपल्या प्रशासकाच्या आणि जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून शिंदे आणि फडणवीस सरकार आपलं राज्य या ठिकाणी चालवत आहे आणि त्यांच्याच इशाऱ्यावरून या सर्व ठिकाणी जे काही आपल्या निधीच्या कामामध्ये खोडा घालण्याचं होत आहे हे केवळ आणि केवळ त्यांचे. मुजोर महापालिकेच्या विरोधात आज जो जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे, माननीय खासदार संजयजी जाधव साहेब आणि माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला संपर्क प्रमुख ज्योतिताई ठाकरे, सावंत साहेब, सपकाळ साहेब,
आणि माझ्या सर्व शिवसेना पदाधिकारी परभणी करत माझे बंधू आणि भगिनो आणि ज्यांनी ज्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वच परभणीकरांचे मी या ठिकाणी सर्वांना मी एक आवाहन करते की आज आपण हा जो मोर्चा काढलेला आहे या ज्या महापालिकेनी जी महापालिका आयुक्त आहे मुजोर उर्मट आणि स्वतःचे खिशे भरणारी ही महापालिका आयुक्त आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण महापालिका आयुक्तांनी 20-20, 10-10 कोटीचे कामं करत आहे महापालिका फंडमधून, परंतु आपल्या शहरामधले रस्त्यांचे होईपर्यंत पॅचवर्क करा म्हणलं तर ती महापालिका आयुक्त आमचं ऐकत नाही. आणि प्रत्येक वेळेस आपण बघतोय की महापालिका आपलं जे पाणीपुरवठा आहे पाणीपुरवठ्याचं वीज कनेक्शन त्यांनी तोडलेलं आहे. यांच्याकडे वीज बिल भरायला पैसे नाहीत, परंतु 10-10, 20-20 कोटीची कामं करायला यांच्याकडे पैसे आहेत. आमचं मागणं एवढंच आहे की परभणी महापालिकेतले जे शहरातले जनता आहे त्यांना वेळेवर स्वच्छता पाणी आणि त्यांचे जे काही मूलभूत प्रश्न आहे तेच त्यांना मिळावं एवढी आमची माफक अपेक्षा आहे. परंतु या मस्तवाल व्यापाऱ्यांची विशेष आभार मानतो की त्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी आज सगळे जनते जमले होते. व्यापाऱ्यांनी घुसखोरीप्रमाणे सर्व मार्केट बंद करून बाजारपेठ बंद करून ते सुद्धा इथे उपलब्ध झाले होते. यामध्ये 81 कोटीचा प्रश्न असेल आम्ही हायकोर्टात गेलो, हायकोर्टानं स्थगिती आणली तरी मुजोर सरकार त्याच्यावर निर्णय द्यायला तयार नाही. उद्धव साहेबांच्या काळामध्ये ड्रेनेज सिस्टीम मंजूर झाली होती, त्यालाही तशाच प्रकारचं स्टेडियम ठेवलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये त्यांनी निर्णय घेतलेला नाही. आम्ही कलेक्टर साहेबाला आज अल्टिमेटम दिलेला आहे की 15 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचा आपण लेखी खुलासा आम्हाला तर करावा, पत्रकाराला करावा आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा करावा की ह्याच्यावर आम्ही काय ॲक्शन घेणार आहोत, कशा प्रकारचं या सगळ्या प्रश्नावर आम्ही उत्तर देणार आहोत. अशा प्रकारची आम्ही त्यांना मागणी केलेली आहे, त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. नाहीतर आम्ही ठिय्या आंदोलन कलेक्टर साहेबांच्या दरवाज्यातच आज केलं होतं. त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर देताना सांगितलं की 15 दिवसामध्ये आम्ही लेखी अहवाल या सर्व गोष्टींचा देऊ. आम्ही आजच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की आम्ही त्या गटामध्ये गेलो नाही म्हणून आम्हाला काय शिक्षा द्यायची, त्या पण सर्वसामान्य माणसाला शिक्षा देऊ नका. आम्ही घरी बसून आता जेलमध्ये जाऊ पण आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही, परभणीच्या जनतेचा विश्वासघात करणार नाही, हे मात्र आम्ही या निमित्तानं सर्व जनते सांगू इच्छितो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.